नमस्कार सर्वांना, मी प्रिया कोकरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खेकडा रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी खेकडे आणले आहेत आज मार्केटमधून, मस्त असे एकदम जिवंतच आहेत। आंगडे फक्त मी तोडून आणलेत, बाकीचे आपल्याला मला तोडायचे आहेत। आंगडे असताना मी तोडू शकत नाही, भीती वाटते। हे बघा, आंगडे फक्त तोडून आणलेत। हे आपण पहिले साईडला काढून घेऊया। हे बघा, जिवंतच आहेत ते, अजून भीती वाटते मला। आंगडे साईडला करूया, छोटे आहेत पण भरलेले आहेत। धरून ठेवतात, बापरे। ते तोडायचे कसे मला दाखवते मी, मला पण भीती वाटते, बापरे। बघा, आपण तरी ट्राय करूया असे पकडायचे मध्ये, याचे आंगडे अशा तोडायचे आहेत आपल्याला। माहिती छोटे आंगडे काय करत नाहीत, बघा तरी पकडलं ऐकू। तोडूया आपण तरी पटापट, बघा कसे पकडतात, बघा नको घुसवतात, बापरे डेंजर आहे। खायला तेवढंच चविष्ट आहे। अजून एक दाखवते, कैचीने पण तोडू शकतो आपण। असे मध्ये पकडायचे, मध्ये मध्ये पकडायचे, ऐको बारीक नको पण त्यांची लागतात। हे बघा, कैची आणली आता मी, कैचीने एकदा बघूया। कैचीमध्ये पण पकडलं, कसं नग घुसवतात बघा, तोडतोडेत। हे आहेत ना, हे असायचं तोंड खोलायचं, खोलायचंच नाही आहे, जाम पकडून ठेवलंय। हे जर पोट खोलायचं असं, असं पोट खोलायचंय, वरची कपची काढून टाकायची आपल्याला। हे पीस पण आपल्याला अशी काढून टाकायची आहेत, सर्व व्यवस्थित क्लीन करून घ्यायचंय एकदम। हे डोळे वगैरे पण काढून टाकायचे, आणि स्वच्छ मग चांगली धुवून घ्यायचे। काढून टाकायचं पीस त्यांची, आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता मी असेच सगळे हे बाकीचे फोटो काढून घेते, खोलतच नाही आहे ते, जाम धरून ठेवलंय। हे बघा, हे बघा, ही घाण असते ना ती नाही घ्यायची आहे, हे घ्यायचं आहे आपल्याला, काढून टाकायची, पीस पण काढून टाकायची। जाम धरून ठेवलंय ते, अजून जिवंतच आहेत ते,
कवच नाही घ्यायचंय वरचं। मी अशी अजून करून घेते, हे बघा करून घेतलं मी आता सगळं। आपल्याला हे याचं आता सुकं बनवायचंय, खेकड्याचं सुकं कोकणी पद्धतीने एकदम मस्त। आणि हे ना आपल्याला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्याचा रस घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच कल घ्यायचा आहे त्याचा आपल्याला। पण हे ना हे खालचे काढून टाकायचे, हे आहेत ना काय हे खालचे तोडून टाकायचे। हे ना खूप याचा काय उपयोग नाही, हे खूप टोकदार आहे बघा, घुसलं तर रक्त निघेल बोटामध्ये। हे साईडचे काढून टाकायचे, हे बघा हे टोकदार आहे ना, ते काढून टाकायचे। आता मी असे करून घेते आणि स्वच्छ धुवून टाकवते। हे बघा हे चांगले आता स्वच्छ धुवून घेतले। हे आता आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आणि याचा आपल्याला फक्त रस घ्यायचा आहे, गाळून घ्यायचं आहे ते। आणि हे कसे स्वच्छ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे, मातीमध्ये असतात ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे, असं काय राहिलं असेल तर काढून घ्यायचं। हे बघा अंगडे पण चांगले असे धुवायचे पाणी, आणि माती असते ना अशी स्वच्छ धुवून घ्यायची। हे बघा हे मातीमध्ये असतात ना, सगळं काळं काढून टाकायचं, स्वच्छ एकदम करायचे। छोटी आहे पण भरलेली आहे, हे अंडी येते जी पिवळी पिवळी, ते ठेवलं तरी चालेल। तर स्वच्छ एकदम धुवून घ्यायचं, दोन तीन पाण्याने चांगलं। स्वच्छ पाणी झालं आता, हे आता आपण परत एकदा काढून घेऊया। एकदम क्लीन पाणी यायला पाहिजे, अशी एकदम स्वच्छ धुवायचे। आपण वाटण्यासाठी बघा काय काय घेतलंय, मी सुकं ओलं खोबरं घेतलंय अर्धा अर्धा आणि भाजून घेतलंय, एक कांदा घेतलाय तो पण भाजून घेतलाय, आणि कोथिंबिरी आलं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, आल्याचा पण अर्धा तुकडा आहे, असे बारीक 3 तुकडे करून घेतले। आता आपण ह्यांचं वाटप करून घेऊया। सर्व एकत्रच लावायचे, थोडंसं पाणी घालून चांगलं वाटून घ्यायचे, बारीक एकदम पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे त्याची। आधी असंच वाटून घ्यायचं सुकंच। आता पाणी घालूया आपण त्यात आणि सगळं मिक्स करून घेऊया, आणि परत एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, अशी बारीक एकदम चांगलं वाटून घ्यायचे। असं बारीक वाटून घ्यायचे, हे पण मिक्सरला लावून घ्यायचे, थोडंसं पाणी घालायचं त्यात। पाणी घातलं त्यात थोडंसं, आपण हे वाटून घेऊया, गाळून घ्यायचं, जसं रस काढून घ्यायचं। आणि हे आता पेकून द्यायचं, हे आता काही कामाचं नाही आहे, हे पेकून द्यायचं। इथे मी चिंचा पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले, कोकम नाही घालायचे मला, आपण चिंच घालणार आहोत। चिंचेचं खूप चांगलं टेस्ट लागते, आंबट मस्त। जी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आणि अशी सगळी चुरून त्याचा आपल्याला रस घ्यायचा आहे फक्त। अशी पाण्यामध्ये मुरत ठेवली ना मध्ये नरम पडते। कडे तापत ठेवले, त्याच्यामध्ये आपण 2-3 चमच तेल घालूया, तेल चांगलं तापून द्यायचंय। तेल चांगलं तापलंय, त्याच्यामध्ये
तीन लसणाच्या पाकळ्या घालूया, चार पाच त्रिफळ आहे ती घालायची, त्याच्याने छान सुगंध येतो, दोन तेजपत्ते आहे, लसूण चांगली आपल्याला अशी लाल करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हे वाटण घालायचे, वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय, मसाले घालूया, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पूड, 2 चम्मच आपल्याला लाल तिखट घालायचंय, मिक्स करून घ्यायचं सर्व, दोन तीन मिनिटं अजून आपल्याला मसाला परत भाजून घ्यायचंय, मसाला चांगला आता भाजत आलाय, थोडस पाणी घालूया त्यात, स्लो गॅसवरच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा, आणि हे आता खेकडे घालूया आपण ते, सुकच बनवायचंय मस्त, स्लो गॅस करूया, 2 मिनिटं झाकण ठेवून आणि शिजवून घेऊया जरा, 2-3 मिनिटं ठेवायचंय झाकण, झाकण काढून बघूया आपण, चिंचे आपलं ते पायाचं काढलंय ना रस तो घालूया, बारीक अंगडे असतात त्याचा आपण रस काढलाय मिक्सरला लावून, तो घातला आता, अर्धा चम्मच गरम मसाल्याचे पूड आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, चिंचेचा कोळ घालायचा आहे, चिंच अशी साईडला कोरून, त्यात हा चिंचेचा कोळ घालायचा आहे आपल्याला, पाणी ठेवलेलंच आहे, झाकण काढून बघूया, वाव एकदम मस्त असा सुगंध येतोय, लय भारी झालंय, मस्त झालाय एकदम खेकडा,
बारीक एकदम भरलेली आहेत, मस्त आहे रे. थोडी कोथिंबीर घालूया आणि 5 मिनिटं आपण आता असं झाकणं झाकण ठेवता जरा शिजवून घेऊया. हे बघा आपला आता तयार आहे, मस्त झालं एकदम. तरी बिरी एकदम छान आले कशाला आपली. हे बघा सुकंच बनवलंय, जास्त ओलसर नाही बनवलंय, सुकंच बनवलंय. बघा मस्त झालंय, ते काढून दाखवते. हा आवडलं तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.